डिजिटल स्वाध्याय स्वाध्याय इयत्ता सहावी विषय नागरिक शास्त्र पाठ पहिला आपले समाज जीवन प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली दोन माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो तीन आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक आपल्या मूलभूत गरजा कोणत्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत गरजा आहेत दोन आपल्याला कोणाचा सहवास आवडतो आपल्या कुटुंबातील लोक आपले नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो तीन समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची आपल्या कलागुणांचा विकास करण्याची व आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते प्रश्न तिसरा तुम्हाला काय वाटते दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा एक समाज कसा तयार होतो स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली मिळून समाज तयार होतो आपली कुटुंबे विविध गट संस्था संघटना या सर्वांनी समाज बनलेला असतो परंतु माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नव्हे लोकांमधील परस्पर संबंध व्यवहार व त्यांच्यातील देवाणघेवाण यांचा समावेश समाजात होतो समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज तयार होतो दोन समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत तीन माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्यावर माणूस संघटितपणे राहू लागला पुढे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली त्यातूनच रूढी परंपरा नितीमूल्ये नियम आणि कायदे निर्माण झाले त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले चार समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर समाजातील दैनंदिन व्यवहार होण्यात अडचणी आल्या असत्या समाजव्यवस्थेमुळे समाजाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती व, व विविध सेवा पुरवल्या जातात त्यातूनच समाजाच्या सर्व गरजा पूर्ण होत असतात समाजाचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालत असतात समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर शेती व्यवसाय शिक्षण मनोरंजन बँका इत्यादींच्या अभावी आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या व समाजाचा विकास झाला नसता प्रश्न चौथा पुढील प्रसंगी काय कराल एक तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे माझ्या मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली तर अशा वेळी माझ्याजवळची वस्तू आम्ही दोघी मिळून वापरू किंवा माझ्याजवळ जास्तीची वस्तू असेल तर ती वस्तू मी माझ्या मैत्रिणीला देईल दोन रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती भेटली रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती भेटली तर मी त्या व्यक्तीला आवश्यक ती मदत करेल त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचे असेल तर हाताला धरून नेऊन सोडेल त्यांच्याजवळ काही जड सामान वगैरे असेल तर ते स्वतः उचलेन अशा प्रकारे त्यांना हवी ती मदत करेन इयत्ता पाचवी ते दहावी कोणत्याही विषयाचा कोणताही स्वाध्याय पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये डिजिटल स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा